आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं दिल्लीत कांगारूंविरुद्ध सुरू असलेल्या अखेरच्या टेस्टमध्ये टीम इंडियाला दमदार ओपनिंग करून दिली। या दोघांनी 108 रन्सची धडाकेबाज ओपनिंग करून देत आपापली हाफ सेंचुरीही झळकावली। पुजारानं टेस्ट करिअरमधली दुसरी तर मुरली विजयनं तिसरी हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचेक आपल्यासोबत आहेत। मेघा, सगळ्यात आधी सांगा, ज्या पद्धतीनं तिसरी टेस्ट मॅच झाली होती तसं चित्र आताच्या या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये दिसलं नाही, मिडल ऑर्डर पूर्णतः फ्लॉप ठरली। सुवर्णा, कोटलाची ही जी पीच आहे ही स्पिनर फ्रेंडली पीच आहे, याचा प्रत्यय आपल्याला कालही आला आणि आजही आला। खरं तर काल पहिल्याच दिवशी बॉल बळत होता आणि काही माजी क्रिकेटपटूंनी असं म्हटलं होतं की ही जे हे जे पीच आहे या पीचवर बॅटिंग करणं कठीण जाणार आहे जसजशी टेस्ट पुढे जाईल, आणि तसंच आज आपल्याला बघायला मिळालं। तरीही मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दमदार टिचून असा कांगारूंच्या बॉलर्सचा मुकाबला केला आणि चांगली ओपनिंग दिली, मात्र त्यानंतर मिडल ऑर्डर ने निराशा केली। कोहली केवळ 1 रन्स आउट करून आउट झाला, त्यानंतर सचिनही 32 रन्सवर आउट झाला। अजिंक्य ज्याला जो पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेट खेळत आहे, पदार्पणातच तो केवळ 7 रन्स करू शकला। जो धोनी आहे त्याच्याकडनं आशा होती, तोही केवळ 24 रन्स काढून आउट झाला। त्यानंतर आर अश्विन, निदान मिडल ऑर्डर फ्लॉप झाल्यानंतर आर अश्विनने बऱ्याचदा आपल्याला इनिंग सावरून दिलेली आपण बघितलेली आहे, मात्र इथेही तो लवकर आउट झाला। त्यामुळे ओपनिंग जरी आपल्याला चांगली मिळाली तरी मिडल ऑर्डरने आपली निराशा केली। कांगारूंचा जो स्पिनर आहे नाथन लियॉन त्याच्या फिरकीमध्ये भारतीय बॅट्समन अडकत गेले आणि त्याचमुळे दिवसाच्या अखेरीस भारत केवळ 4 रन्सची आघाडी घेऊ शकला। सुवर्णा, अगदी बरोबर मेघा, जसं तुम्ही म्हणालात की या पिचवर रन्स करणं खूप कठीण जाणार आहे, ते चित्र तर दिसतच आहे, याचाच अर्थ आता सगळ्या बोलर्सचा कस लागत जाणार आहे। सुवर्णा, बॉलर्सचा कस लागण्यापेक्षा बॅट्समनचा कस लागणार आहे। ही जी विकेट आहे ही फिरकीला अनुकूल आहे, हे आपण काल बघितलं। काल आर अश्विन, जडेजा आणि ओझाने विकेट्स घेतल्या आणि आज त्यांचा जो फिरकीपटू आहे नॅथन लियॉन त्याने चांगली बॉलिंग केली, त्याने 5 विकेट्स आज घेतल्या। त्यामुळे आता इथून पुढे उद्या जे असणार आहे आपले जे लोअर ऑर्डर आहे त्यांना कांगारूंच्या बॉलर्सचा स्पिनरचा मुकाबला करावा लागणार आहे आणि उद्या पुन्हा आपली इनिंग संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला देखील भारतीय स्पिनरचा मुकाबला करणं हे कठीण आव्हान त्यांच्यासमोरही असणार आहे। सुवर्णा, अगदी बरोबर, ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना टीम इंडियाच्या बोलर्सचं आव्हान पेलावं लागणार आहे आणि टीम इंडियाच्या बोलर्सना सुद्धा त्यांना कमी रनमध्ये रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे, त्यातही त्यांचा कस लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।